नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांची शिवणक्ला शिका मराठीमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहान बाळाची कुची शिवणार आहोत ही कुची दोन ते तीन वर्षाची पोरं वापरू शकतात खूपच सोपी आहे चला पाहूयात मी फ्रॉक शिवताना हे कपडे उरलेले आहेत कुची शिवण्यासाठी जास्त कपडे लागत नाही लहान लहान ना असे हे तुकडे आहेत हा कपडा मी अस्सलसाठी घेतलेला आहे या कपड्याचा आपण मेजरमेंट पाहूयात लांबी पाहूयात कपड्याची लांबी आहे पंधरा इंच तुम्ही पाहू शकतात आता आपण रुंदी पाहूयात कपड्याची रुंदी आठ इंच आहे ह्याच मेजरमेंटचा आपण दुसरा कपडासुद्धा घेतलेला आहे मी तुम्हाला याचेसुद्धा मेजरमेंट दाखवते हे पहा उंची आहे पंधरा इंच आणि रुंदी आहे आठ इंच तर साईडला ठेवूया हा कपडा हा मी दुसरा कपडा घेतलेला आहे हा कपडा मोठा आहे आधीच्या कपड्यापेक्षा याचा आपण मेजरमेंट पाहूयात हा कपडा मी घडी घालून घेतलेला आहे हा कपडा मी कुचीच्या घेरसाठी घेतलेला आहे पाहूया त्याचं मेजरमेंट याची रुंदी आहे चौदा इंच आणि लांबी आहे दहा इंच तुम्ही याची लांबी दोन तीन इंचने वाढवू शकतात आता मी इथे एक पट्टी घेतलेली आहे पट्टीची उंची आहे पंधरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे एक इंच आता मी इथे आपण जे दोन सेम मेजरमेंटचे कपडे घेतलेले होते ते एकावर एक उलट सुलट ठेवलेले आहेत वरचा कपडा अस्तरसाठी आहे अशा प्रकारे आपण तिन्ही बाजूने इथून शिलाई मारून घेणार आहोत शिलाई मारून झालेली आहे आता हा जो एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे तेवढा कट करून घेऊयात आता आपण हा कपडा सरळ करून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा कपडा सरळ करून घ्यायचा आहे है। आता तिन्ही साईडने आपण दाब शिलाई मारून घेऊयात तिन्ही साईडने शिलाई मारून झालेली आहे आता याची घडी घालून आपण ह्या साईडने शिलाई मारून घेऊयात शिलाई मारताना सुरुवातीला आधी रिव्हर्स घ्यायचा आहे इथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झालेली आहे आता हा कपडा आपण सरळ करून घेऊयात हे पहा डोक्याच्या वरचा भाग शिवून झालेला आहे आता याचा आपण जो पॉईंट आहे तो काढूयात कैचीच्या सहाय्याने किंवा टेस्टरच्या सहाय्याने अशा प्रकारे आपण हा पॉईंट बाहेर काढूयात आता ज्या साईडने आपण शिलाई मारून घेतलेली आहे तो भाग आपण वरच्या साईडने करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा भाग वरच्या साईडने करून घ्यायचा आहे ह्याला आपल्याला आता घेर लावायचा आहे त्यासाठी आपण हा कपडा घेतलेला होता हा कपडा अशा प्रकारे याला जोडून शिलाई मारून घ्यायची आहे त्या अगोदर आपण कपड्याची तिन्ही बाजूने शिलाई करून घेणार आहोत हा कपडा अशा प्रकारे आपल्याला आतमध्ये थोडा फोल्ड करून शिलाई मारायची आहे साइड साईडने आपण अशा प्रकारे थोडा कपडा आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपण तिन्ही बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे आता आपण टोपीचा जो वरचा भाग शिवून घेतला होता त्याला ज्या साईडने आपण शिलाई केलेली नाही आहे तो कपडा जॉईंट करून घेणार आहोत हे पहा हा कपडा आपल्याला असा इथे जोडायचा आहे आणि कपडा जोडताना इथून अशा आपल्याला प्लेट्ससुद्धा पाडून घ्यायचे आहेत आणि त्यावरून शिलाई मारायची आहे मी तुम्हाला दाखवते प्लेट्स कशा पाडायचे आहेत हे पहा अशा प्रकारे थोडा थोडा भाग घेऊन ह्या प्लेट्स पाडायचे आहेत आणि वरून शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झालेली आहे आता ह्यावर आपण डबल शिलाई करून घेऊयात हे पहा आपण दोन्ही कपडे जॉईंट करून घेतलेले आहेत कुची सरळ करून घेतलेली आहे आता कुचीला आपल्याला दोरी लावायची आहे त्यासाठी आपण जी पट्टी घेतलेली होती ती पट्टी शिलाई मारून घेणार आहोत आतमध्ये थोडा कपडा फोल्ड करून ह्या पट्टीची शिलाई मारून घ्यायची आहे पट्टीची शिलाई मारून झालेली आहे कुचीच्या दोरीला आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये एक कपडा जॉईंट करायचा आहे त्यासाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे त्याचे दोन आपण अशा प्रकारे समान भाग करून घेऊयात हे पहा आता अशा प्रकारे आपण हा कपडा फोल्ड करून त्याचा ट्रायंगल असा शेप देणार आहोत आणि त्यामध्ये आपण जी दोरी शिवलेली होती ती ठेवणार आहोत आणि याला आता आपण शिलाई मारून घेऊयात हे पहा अशा प्रकारे आपण दोरीच्या दोन्ही टोकाला हा कपडा जॉईंट केलेला आहे आता दोन्ही कपडे आपण समान भागात कापणार आहोत तर ह्याच्या आपल्याला दोन दोऱ्या बनवायच्या आहेत त्यासाठी इथून मधूनसुद्धा आपण कट करून घेऊयात आता ह्या कुचीला आपण हे दोन्ही दोरे जॉईंट करणार आहोत या ठिकाणी आपण अशा प्रकारे हे दोन्ही दोरे शिवून घेऊयात हे पहा एका साईडने आपण दोरी शिवून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपण दुसऱ्या साईडने सुद्धा ही दोरी शिवून घेऊयात म्हणजे ही कुची आपली पूर्णपणे शिवून होईल हे पहा कुची शिवून झालेली आहे खूपच सोपं आहे ही कुची शिवणं कुचीला टोपरंसुद्धा म्हणतात दोन ते तीन वर्षांची पोरं ही कुची घालू शकतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये कळवा तसंच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि शिवण क्लासिका मराठी चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा